आता वळूया आपण मनोरंजन जगतातल्या काही बातम्यांकडे. सैफ अली खान आणि सोनाक्षी सिन्हा स्टार बुलेट राजा हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ऍक्शन आणि डायलॉग बाजीनं नटलेला बुलेट राजा हा सिनेमा सैफच्या फॅनसाठी एक यशराज बॅनरचा सिनेमा आणि त्यात धूमच्या सिरीजमधली तिसरी कहाणी. यामध्ये धूम 3 प्रचंड अपेक्षा उंचावल्यात. आता तर धूम 3 टायटल सॉंगसाठी तब्बल 5 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं कळतंय. हे गाणं आमिर आणि कतरिनावर चित्रित करण्यात आलंय. यशराज फिल्मच्या धूम 3 या सिनेमासाठी जर तुम्हाला खूप उत्सुकता असेल तर पुन्हा एकदा विचार करा, कारण या फिल्मसाठी तुम्हाला आता जरा जास्त पैसे मोजावे लागतील. आमिर आणि कतरिना स्टार या सिनेमाच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. हॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या आगामी द 100 फूट जर्नी या सिनेमात जुही चावला झळकणार आहे. तिच्या या नवीन प्रोजेक्टबाबत जुही खूपच उत्सुक आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉमेडी नाईट्स विथ कपिलचे प्रेक्षक गुत्तीला खूपच मिस करत आहेत, त्यामुळे गुत्ती आता कोण साकारणार याबाबत सगळ्यांनाच कुतूहल होतं. गुत्ती साकारण्यासाठी अभिनेता राजू श्रीवास्तवला ऑफर देण्यात आल्याचंही कळतंय. सुनील ग्रोवरनंतर गुत्तीसाठी राजू श्रीवास्तव हाच बेस्ट ऑप्शन आहे अशीही चर्चा रंगते. करीना कपूर आता आपला एक्स बॉयफ्रेंड असलेल्या शाहिद कपूरच्या वडिलांसोबत अर्थात पंकज कपूर यांच्यासोबत काम करणार असल्याचं कळते. पंकज यांच्या आगामी शुद्धी या सिनेमात करीना त्यांच्यासोबत काम करेल अशी चर्चा आहे. आता यामुळे शाहिद करीना यांच्यात पुन्हा पहिल्यासारखं सुरळीत होईल का तेच पाहायचं. सनई चौघडे सिनेमानंतर श्रेयस तळपदेच्या होम प्रोडक्शनचा पोस्टर बॉईज या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली. शोमॅन सुभाष घई यांच्या हस्ते या सिनेमाचा पहिला पोस्टर लॉन्च करण्यात आला. झी 24 तास एक पाऊल पुढे.